कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या संगती जोडलेले आहे त्रिमूर्ती एफपीओ आर्णी मधून राजेशजी सोमवंशी आणि निलेश भाऊ, आणि सातपुरा एफपीओ मधून जोडणार आहे आता दीपक भाऊ, रवींद्र भाऊ आणि प्रकाश भाऊ. तर राजेश भाऊ आणि निलेश भाऊ, आपण आहात का रेंज मध्ये? हो सर, मी दिनेश मार्शेटवार आर्णी त्रिमूर्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सोबत राजेश भाऊ पण आहे. प्रणाम तुम्हाला दोघांना. हा प्रणाम, नमस्कार. नमस्कार नमस्कार दादा, आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या. काय करते एफपीओ, केव्हा याची स्थापना झाली, किती सभासद आहे, किती गावामध्ये आहे आपला एफपीओ? हॅलो. हा दादा. हॅलो. हा दादा, ऐकू येते. आमची त्रिमूर्ती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे. 2013 ला जी स्थापन करण्यात आलेली आहे, शेतकरी बांधव मिळून आम्ही सर्व. आणि आतापर्यंत आम्ही प्रोक्रुमेंट तूर, चना आणि सोयाबीन या प्रोक्रुमेंट मध्ये काम केलेलं आहे. आणि भविष्यात कॉटन प्रोक्रुमेंट मध्ये आमचं लक्ष आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही कॉटन गुरुच्या मार्गदर्शनात आता जुळलेलो आहो. आता म्हणजे कॉटन गुरु सोबत जुळून आम्हाला 2 वर्ष झालेले आहे. त्याआधी आम्ही कॉटन गुरुशी रिलेटेड नव्हतो, पण आता या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळत आहे आणि भविष्यातही मार्गदर्शन चांगलं मिळेल अशी आशा आहे. आशा आहे की विश्वास आहे? विश्वास आहे पूर्ण. काही आमचा रोल आहे की विश्वास मध्ये कसं संपादन करायचं तुमच्या मध्ये, हो ना? आणि तुम्हाला डोळे मिटून विश्वास एक दिवस आला पाहिजे की कॉटन गुरुनी सांगितलंय तर ते तुमच्या हितासाठी आहे, हे आमचा प्रयत्न राहणार आहे दादा. तर किती सभासद आहे आणि किती गावामध्ये आहे? आमचे 574 सभासद आहे. त्यातील 250 सभासद आरओसीला रजिस्टर आहे आणि 30 गावात आमचं काम आहे. हो हो, व्हेरी गुड. हा, 30 गावात गट तयार केले आहे आम्ही, शेतकरी गट. त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. बरोबर. हा, ते आता इथपर्यंत आमचं आता कार्य आलेलं आहे. या 4 वर्षात समजा डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलेली आहे. 4 वर्षापासून थोडं म्हणजे टर्नओव्हरही वाढला आमचा आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आता या वर्षी आता कॉटन मध्ये सुरुवात करायची आहे. बरोबर आहे. कॉटन मध्ये कॉटन बेल पासून सुरुवात आता या वर्षी बिलकुल करायचीच आहे आम्हाला. या वर्षी नाही काही तर 20 तरी बेल आम्ही 20-25 बेल बिलकुल तयार करू आम्ही. बरोबर. एक लॉट तुम्ही बनवून एक्सचेंज साठी आपल्याला पाहिजे 25 पेंट. हा हा, तेवढा आपण तयार करू, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमचं मार्गदर्शन आहे सोबत आणि तुमच्या मार्गदर्शनातच करायचं आहे. हो हो, तुमच्या मार्गदर्शनात करायचं आणि आपण गुणवत्ता युक्त है ना आणि नफा कारक काम आपण करायचं आहे. हो है ना, आणि हक्काने पैसे मिळाले पाहिजे आपल्याला. हो हा. तर राजेश भाऊ, हे सांगा की आता 7 वर्ष झाली आपल्याला एफपीओ बनून, है ना? तर सर्वात अवघड काम कार्य काय वाटले तुम्हाला? सर्वात अवघड काय एफपीओ साठी? अवघड काम तर सर्वात आधी म्हणजे सभासद जमा करणे हे सर्वात मोठं अवघड काम वाटलं. खरी गोष्ट, लोकांचा विश्वास घेऊन त्यांना मेंबर बनवणे. आणि त्यानंतर मग MAHAPCने आम्हाला गव्हर्नमेंट प्रोक्रुमेंट दिलं. त्यावर्षी रेट कमी होते तुरीचे आणि गव्हर्नमेंटचे रेट जास्त असल्यामुळे आम्ही आमच्या सभासदांना ते पुरवू शकलो. मग लोकांचा एक विश्वास निर्माण झाला की आपला फायदा होऊ शकते कंपनीमध्ये जुळण्याचा. म्हणून मग आमच्यासोबत आता लोक जुळत आहे.
आणि त्यांचा एक विश्वासही तयार झालेला आहे. केव्हा सुरू केलं ते तुम्ही काम, नाफेडचं काम? नाफेडचं काम 4 वर्षाआधी 2016 मध्ये. बरोबर, आता 14 वर्ष झाला या वर्षी. बरोबर, आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडी ग्रीप आलेली आहे. सभासदी वाढलेले आहे. 4 वर्षामध्ये हमीभाव दरवर्षी राहिले का, की हमीभाव 1 वर्षामध्ये नाही राहिला होता, असं काय झालं होतं? हा, मदत झालं होत तसं गेल्या वर्षी, ते त्याच्या आदल्या वर्षी. हा, 2018. त्याच्यामुळे थोडं क्रेशेस आलेही होते, पण ते नंतर आमच्या सभासदांनी सर्व मिळून असं थोडं सांभाळून घेतला. काही म्हणजे त्यात प्रॉब्लेम आले नाही. काही होते, आता ते तर असतेच म्हणा प्रत्येक कंपनीत. नाही तसेच निर्माण करणारे सफर में निकले हैं तो कुछ ना कुछ तकलीफ है तो आएंगे. मग त्यांना सोडून आम्ही पुढे आला. बरोबर आहे. मी तुम्हाला त्याच्यासाठी विचारलं दादा, की आम्ही जे एफपीओ चा मॉडेल एक 10 वर्षापासून जे स्टडी करत आहोत, आणि खूप सारे एफपीओ जे आता आमच्या संघटनेत जुळले आहे, त्यांचे जे सफर आहे, त्यांचे जे जर्नी आहे, त्याची पण आम्ही खूप बारीकाईने त्याची स्टडी केली आहे. तर काय असते की फक्त हमीभाव मध्ये जर एफपीओ ची ऍक्टिव्हिटी असली ना, कार्यवाही जे आपण म्हणू शकतो, किंवा व्यापारिक संबंध शेतकरीशी किंवा बाजार मध्ये जाऊन, तर आपल्याला ते 12 महिन्याचे जे बिझनेस पाहिजे ना, ते खूप अवघड होते मिळून घेणे. आणि आता पुढे जाऊन प्रधानमंत्रीजीने डिक्लेअर केलंय की 10,000 नवीन एफपीओ ते बनवणार आहे. त्यांनी डिक्लेअर केलंय तर ते बनवणारच आहे. आता नाफेडला पण त्यांनी एक संस्था बनवली एफपीओ बनवण्यासाठी. नाबार्ड तर होती, SFSE आहे अजून. तर जे जे नवी एफपीओ बनणार आहे ना, ते दुसऱ्यांचे सभासद घेऊन बनणार आहे. नवीन सभासद आता शोधणं खूप सोपं नाहीये लोकांना. 10-10 लोक आपल्याला मिळू शकतील, पण 500, 1,000, 800 सभासद सर्वांना पाहिजे. तर दुसऱ्यांचे सभासद घेऊन ते बनणार आहे. एक दिवस असं येणार आहे 2 वर्षानंतर की एक शेतकरी 3-3, 5-5 एफपीओचा सभासद असणार, आणि त्याच्यावर काय बंधन नाही. जे एफपीओ व्यवसाय देणार, जे एफपीओ धंदा देणार, जे एफपीओ 12 महिन्याची काहीतरी बिझनेस ऍक्टिव्हिटी करणार आहे, त्याच्या संबंधी ते जास्त वेळ राहणार. कारण की ज्याला जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे असते ना, तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी देऊ शकता, 2 एफपीओ मध्ये देऊ शकत नाही. तर हे अडचण आम्हाला दिसते पुढे जाऊन, हे अडचण येणार आहे. आणि हमीभाव जेव्हाही राहिले ना, तर 3-4 एफपीओ एक शेतकरी तर मागे लागणार, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला बिझनेस देऊ, आम्ही तुम्हाला हे करून देऊ. आणि हे अवघड परिस्थिती कशासाठी येणार आहे, कारण की सरकार स्वतःचं काम करणार आहे. शेतकऱ्याला तर हे पाहिजे की आम्हाला कोण नफा करून देतो, कोण 12 महिन्याचा बिझनेस, हे होणार. पण एफपीओच्या डायरेक्टरला हे सर्व माहिती नाही. दुसरं, ते पुढे जाऊन गव्हर्नमेंट कम्प्लायन्स मध्ये, म्हणजे तुम्हाला जे ROC मध्ये करायचं आहे, CA CS संगती, त्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट होणार आहे. जितके जास्त एफपीओ बनणार, तितकं गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट होणार, तरच ते सिस्टम बसणार आहे. तुम्ही AGM वेळेवर नाही बोलवली, ऑडिट वेळेवर नाही केलं, तुम्ही फायलिंग वेळेवर नाही केलं, तर एफपीओ डी रजिस्टर होऊ शकते किंवा हेवी पेनल्टी त्याच्यावर येऊ शकते. तर त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि तुमचे जर CEO असतील तर दिनेश भाऊ, तर त्यांना तुम्ही त्याचा मागे लावा की आत्तापासून तयारी करा, कुठेही डिफॉल्ट लिस्ट मध्ये आपण आलो नाही पाहिजे, है ना. नाहीतर मोठ्या बिझनेस करण्यासाठी अवघड होणार. आता जे जिथून आपण गोष्ट सुरू केली होती की हमीभाव आहे, तर तुमचं कडधान्य आणि त्याची खरेदी आहे, तर तुम्हाला काहीतरी व्यापार आहे. हमीभाव नाही, आणि एक शेतकरी 3-3 FPO 5-5 FPOचा सभासद आहे, तर आपल्याला काय काय रिलेशन होणार आहे आपले शेतकऱ्याशी. तर आतापासूनच आपण ते तयारी सुरू करायची, आणि 12 महिन्याचा व्यापार कसं आपण त्यांच्या संबंधी सह करू शकतो, त्याच्यावर आपण सर्व प्लॅनिंग केलं पाहिजे. याच्यामध्ये कापूस याचा मुख्य भाग येत आहे, कारण की 6 महिन्याचा पीक आहे. एक शेतकरी आज विकतो एक शेतकरी, 3 महिन्यानंतर विकतो एक शेतकरी, 6 महिन्यानंतर विकतो. तर एकाच एफपीओ मध्ये असे 20-20% शेतकरी असू शकतात जे कोणत्याही वेळेला कापूस विकू शकत आहे, आणि त्यांना 4-5 वेचण्या मिळत आहे. म्हणजे कंटिन्यू तुमचा बिझनेस चालू आहे. सोयाबीन मध्ये, तूर मध्ये कसे एक पिकिंग झाली, तुमचं काम झालं.
त्यानंतर त्याचा काय व्यापार पण होणार नाही आणि हमीभाव पण होणार नाही, वन टाइम काम आहे. कापसामध्ये तर हमीभावची खरेदी चालूच असते, नाही का? लॉकडाऊन मध्ये पण राहिली होती ना खरेदी. तर हे हमीभावची खरेदीमध्ये पण फायदा मिळाला पाहिजे एफपीओ ला आणि निजी खरेदीला. जेव्हा हमीभाव कमी आहे आणि बाजारभाव जास्त आहे तेव्हा पण शेतकरी तर विकणार आहे, तर त्यावेळी तुमच्याकडे कोणी निजी खरेदीदार आहे का? कोणताही खरेदीदार तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला तयार झाला आहे का? आणि त्याचा खूप फायदा तुम्हाला बिझनेसमध्ये होणार आहे, कारण की ते कंटिन्युअस बिझनेस तुम्हाला जास्तीत जास्त सभासद देणार आहे आणि तुमचे जे सभासद आहे त्यांना धरून ठेवणार आहे. हे दोघेही चीज तुमच्यासाठी आज लिहून घ्या. मी जे बोलतोय 3 वर्षांनंतर तुम्ही मला सांगा की आजच्या दिवशी जे मी बोललो होतो याच्यामध्ये काय फेरबदल झाला की. तर हे तुमच्यासाठी काम असे होतं. आता तुम्ही म्हणाला की कापूस मध्ये आपल्याला यायचं आहे, तर काय जिनिंग वगैरेचा का पण तुमचा काय विचार आहे का? हो, भविष्यातला म्हणजे आमचा तेच एक मार्ग आहे आणि त्या दृष्टीनेच आमचा प्रयत्न सुरू आहे की जिनिंग जर स्वतः कंपनीची असेल तर आम्हाला त्यात मग काय व्हरायटी करू शकतो, काय नॉव्हेल्टी आणू शकतो, बरोबर, या दृष्टीने प्रयत्न करता येईल आणि त्या दृष्टीने मग मार्केटिंगही पाहता येईल. कारण त्यासाठी प्रोसेसिंग युनिट असणं जरुरी आहे. हा दुसऱ्या प्रोसेसर कडून करतो म्हटलं तर ते म्हणजे असं गॅरंटेड काम नाही वाटत आम्हाला की बाबा ते बरोबर आपल्याला तोच माल आपला परत देईल. त्याच्यामुळे आपल्याप्रमाणे बनवून देणार, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून देणार, तेव्हा इतका पाहिजे तितका बनवून देणार. हो, हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर जिनिंगसाठी आपण काय प्लॅन, म्हणजे तुम्ही स्वतः टाकणार आहात, कोणत्या स्कीम मध्ये जाणार आहात किंवा पार्टनर शोधणार आहात, काय? नाही, स्मार्ट प्रकल्पामध्ये आम्ही ते यावेळेस प्रोजेक्ट टाकण्याचं ठरवलं आहे. स्मार्ट प्रोजेक्ट मध्ये बरोबर, शासनाचं स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत हा प्रोग्राम करायचा आमचा सुरू आहे प्रयत्न. बरोबर. पण आता ते लायबल आम्ही सभासद आणि टर्नओव्हर या गोष्टीत आम्ही सध्या तर लायबल आहे. ओके. आता अजून त्यांचे काय काय नॉर्म्स आहे आणि मार्केटिंगचा एक नॉर्म्स होता त्यांचा की मार्केट तुम्हाला अवेलेबल आहे का. तर मार्केट बद्दलच आम्ही थोडं हे आहे की मार्केट आम्हाला सध्या आता कॉन्टॅक्ट नाही आहे कोणाशी असं झालेलं. जसं आज सोयाबीनचा आमचा जो मार्केट आहे की सगुनावाल्यांशी आमचं टायअप झालेलं आहे एफपीओचं. ओके, व्हेरी गुड. हा, तर तसं कॉटन मध्ये नाही आहे अजून आमचं. तो एक इश्यू होता आमचा सध्या. बरोबर. तर कॉटन मध्ये ते करून घ्यायचं, कारण की स्मार्ट प्रकल्प कम्प्लीट होण्यासाठी पण तुम्हाला खरीददार तर लागेल. ते त्या लोकांची स्मार्ट प्रकल्प मध्ये एक डिमांड आहे की तुम्ही खरीददाराला पण इन्वॉल्व्ह केलं पाहिजे. जिनिंगसाठी तर तुम्ही अप्लाय केलं तर खरीददाराला पण इन्वॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही ते स्मार्ट प्रकल्प नीट वाचा, तर त्याच्यामध्ये खरीददार एक कंपल्शन सारखाच आहे. कंपल्शन आहे तो. हो, कारण की गाठी बनवून आपण तर ठेवणार नाही घरी. बरोबर. ते कुठेतरी विकावं लागेल आपल्याला मार्केटमध्ये. तर ते घेणार कोण आणि घेणारा काय अश्युरन्स देत आहे की काय, की हा मी नक्की घेणार आहे आणि यांनी जे बनवले ते मी घेणार आहे, तरच ते सायकल कम्प्लीट होणार. बरोबर आहे. तर खरीददाराशी कोणाशी तुम्ही बोलला आहात, कोणाला अप्रोच केला आहे, काहीतरी वाटाघाट चालू आहे? नाही, आता सर्वात आधी कॉटनशी रिलेटेड असल्यामुळे सर्वात आधी तुमचीच आठवण आली आम्हाला, कॉटन गुरुजी. आणि सर्वात आधी आम्ही तुम्हालाच अप्रोच झालो. करपे सरांना मी जसं ते फॉर्म भरताना तो विषय कंपल्सरी पाहिला तर मी ताबडतोब करपे सरांना त्याबद्दल बोललो की सर असा असा प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. सरांनी सांगितलं की तुमच्याशी म्हणजे सरांशी बोलून मी तुमचा प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करतो. बरोबर. ज्याप्रमाणे आपलं बोलणं झालं है ना की खरीदार आम्ही तुम्हाला देऊ, तुमचे जे प्रकल्प आहे ते तुम्ही आम्हाला पाठवा, त्याच्यामध्ये काय अजून ऍड करण्यासारखं आहे
आणि काय असं अटी आहे जे तुम्हाला तुम्ही ठेवलं असेल आणि आमच्या हिशोबाने तुमच्यासाठी नुकसानकारक होऊ शकतं ते काढण्यासारखं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू आणि खरेदीदाराला आपण नक्की तुमच्या प्रकल्पामध्ये इन्वॉल्व्ह करू.